ओळखला जाणार आहे की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतंय काय नाही करत का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करतंय ही आता आम्ही बघूयात. परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाही आहे कारण शंभूराजे साहेबांना समाजाच्या वतीनं वेळ दिलेला आहे. आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे काय भूमिका आहे ते आणखीन काही टप्पे राहिलेत आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाकडं हे आमच्या दौरे सध्या सुरू आहेत ही पहिला टप्पा आहे. सगळा निर्णय घेतला जाणार आहे ते सगळ्या महाराष्ट्राला विचारून आणखीन जरा टप्पे राहिलेत बघूयात आज दिवसात काय होतं बघूया. पुढचा टप्पा कसा असणार आहे कसं नियोजन ठरणार आहे पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे. तशा बैठका झालेल्या सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक ह्या बैठका झालेल्या बघूयात. आता पूर्ण टप्पा आम्ही टाकून देतो त्याच्याला जरा आजचा दिवस जाऊ दे काय होतंय आम्हाला कळू द्या. विरोध कुणीही केला सगळ्या स्वैराच्या अंमलबजावणी आम्ही घेणार आहे. कुणबी प्रमाणपत्र तेही सगळे घेणार आहे. गॅजेट तीनही सातारा संस्थांचं हैदराबादचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही घेणार आहे. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी आहे दोन्हीच्या मध्ये तत्सम शब्द आहे म्हणजे कुणबी आणि मराठ्यांच्या मध्ये तत्सम शब्द आहे आणि दोघांचाही सारखे व्यवसाय आहेत रोटीबिटी व्यवहार पण आहे. जे काय सरकारला निकष लागते ते दोघांचे पण सारखे विदर्भातला मराठा आणि महाराष्ट्रातला मराठा समान आहे काहीच फरक नाही आहे. पोट जात म्हणून घेता येते आणि सरकारला माझी आज विनंती की जे अंतरवालीसह महाराष्ट्रातल्या राज्यातल्या केसेसचा विषय ठरलेला आहे जे 9 मागण्या आहेत ते आपण तातडीनं मान्य कराव्यात ही सरकारला विनंती. दुसरं की शिंदे साहेबाच्या समितीनं नोंदी शोधायचं काम सुरू ठेवावं. नोंदी शोधायच्या बंद आहेत प्रमाणपत्र द्यायचे बंद आहेत व्हॅलिडिटी द्यायचं सुद्धा बंद आहे. व्हॅलिडिटी जाणून बुजून दिलं जात नाही आहे बंद म्हणजे देत आहेत परंतु पोरांचं करिअर खलास झाल्यावर 8-4 दिवस 15 दिवस मुद्दाम टाळाटाळ करायची आणि नंतर द्यायची म्हणजे त्याला नोकरीला किंवा शिक्षणात कामाला नाही आलं पाहिजे हा डाव आहे. हा मुख्यमंत्री साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी हाणून पाडला पाहिजे की काही अधिकारी जाणून बुजून मराठ्यांच्या पोरांना प्रमाणपत्र देण्यापासून टाळाटाळ करतायत. म्हणून आमची सरकारला विनंती की हे लवकर थांबवा. MPSC पोरांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तो पण तातडीनं सोडवा. जे मुलींच्या शिक्षणाबद्दलचा विषय मोफतच्या त्यात मराठ्यांनी कधी जातीवाद नाही केला. सगळ्या जाती धर्मातल्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. लेकरं यांना समाजात तोलून नाही चालत जातीत तोलून नाही चालत म्हणून नुसत्या मराठ्यांच्या मुलींसाठी आम्ही मोफत शिक्षण नाही करायला लावलं सरकारला. मराठे जरी लढले असले तरी सगळ्या जाती धर्मातल्या मुलींना न्याय मिळावा ही भावना ठेवलेली. आम्ही जातीवादी नाही आहेत. तुमचे जे कोण म्हणत आहे त्याने जरा आसपास थोडं मागं वळून बघा जातीवादी कोण आहेत किंवा स्वतःला विचारून बघा एकदा जातीवादी कोण आहेत.